भाजपच्या अनेक नेत्यांवर कारवाईची गरज आहे, मात्र न्यायव्यवस्थेवर दबाव असल्यानं केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय. सुनील केदारांच्या पाठीशी महाविकास आघाडी ठामपणे उभी आहे असं यावेळेला संजय राऊतांनी म्हटलंय. भारतीय जनता पक्षाचे असे अनेक नेते आहेत ज्यांच्यावर ते असे खटले चालले पाहिजेत आणि त्यांनाही अशा प्रकारच्या शिक्षा ठोठावल्या पाहिजेत, पण सध्या न्यायालयांवरती ज्या प्रकारचा दबाव आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षातल्या लोकांना समन्स येतील, विरोधी पक्षातल्या लोकांना चटका होतील आणि विरोधी पक्षातल्या लोकांच्या खासदारक्या रद्द होतील. त्याच्यामुळे सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा ठोठावली आणि त्यांच्या आमदारकीवरती तलवार लटकवली याचं मला आश्चर्य वाटत नाही.